जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जनशताब्दीचे औचित्य साधून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या लोकाभिमुख योजना आणि एकात्म मानवतावाद याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधलाय. पनवेलमध्ये भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत उपस्थित होते. प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाजप सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची सांगोपांग चर्चा केली. यात आर्थिक सुधारणा, नोटबंदीचा निर्णय, जनधन योजना, विमा योजना आदींची माहिती दिली. सरकारच्या धोरणांमुळे देशाचा जीडीपी वाढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. भाजप सरकार खर्चावर आधारित अर्थव्यवस्थेवर भर देत नसून भांडवलावर आधारित अर्थव्यवस्थेवर भर देते अशी तुलनाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. व्यवसाय सुलभता, स्किल इंडिया, मुद्रा योजना याबाबत ही सविस्तर माहिती वाघ यांनी यावेळी दिली. सर्वांसाठी घरे ही भाजप सरकारची महत्वाकांक्षी योजना असून त्याबाबत सरकार आग्रही आहे आणि कार्यवाही सुरू आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि कार्यकर्ते आहेत हे गावामध्ये जातात आहेत, शहरामध्ये जातात आहेत, वस्त्यांमध्ये जातात आहेत, अगदी बूथ लेवलवर जाऊन पक्षाने, केंद्र सरकारने विशेषतः गेल्या 3 वर्षामध्ये केलेली जी कामं आहेत, फडणवीस सरकारने राज्यामध्ये केलेली 2.5 वर्षाची कामं आहेत, आणि त्याचप्रमाणे डॉक्टर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद आहे, हा जो एक वेगळा विचार आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. त्याच माध्यमाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सर्व प्रवक्ते या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर जात आहेत. प्रत्येक प्रवक्त्यांना वेगवेगळे जिल्हे वाटून दिलेले आहेत. माझ्याकडे पालघर आणि रायगड जिल्ह्याची जबाबदारी आहे. आम्ही जिल्हा स्तरावरच नव्हे तर तालुका स्तरावर जाऊन पत्रकारांशी संवाद साधतो आहोत. त्यांच्याबरोबर आम्ही विस्तारकाची भूमिका करतो आहोत. आमचे विचार त्यांच्या हृदयामध्ये विस्तारले पाहिजेत याचा प्रयत्न करतो.